कोरोना काळामध्ये केलेले उल्लेखनीय काम आणि नेहमीच समाज कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या जामखेड पत्रकार संघाच्या कामाची पावती म्हणून नाशिक विभागामध्ये जामखेड पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार गंगाखेड येथे संपन्न झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याबद्दल जामखेड पत्रकार संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गंगाखेड येथे राज्यस्तरीय पत्रकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ रत्नाकर गुट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएन लोकमत वृत्तचे निवेदक विलास बडे तर अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष एस एम देशमुख होते. याप्रसंगी जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठूलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, जिल्हा प्रतिनिधी यासीन शेख, ज्येष्ठ पत्रकार सुनील कोठारी, समीर शेख, किरण शिंदे, अजय अवसरे, नंदूसिंग परदेशी, जाकीर शेख, रिया शेख, आसिफ सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार हजर होते. याप्रसंगी लातूर विभाग नायगाव तालुका पत्रकार संघ, औरंगाबाद विभाग सिल्लोड तालुका पत्रकार संघ, कोल्हापूर विभाग सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, कोकण विभाग गुहागर तालुका पत्रकार संघ, नाशिक विभागामध्ये जामखेड तालुका पत्रकार संघ, पुणे विभागामध्ये फलटण तालुका पत्रकार संघ, अमरावती विभाग रिसोड तालुका पत्रकार संघ, नागपूर विभाग नरखेडा तालुका पत्रकार संघ या संघांना आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी तालुका पत्रकार संघांना स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गंगाखेड येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विलास बड यांनी आजच्या पत्रकारितेची दिशा आणि दशा तसेच ग्रामीण पत्रकारांसमोरील आव्हान याविषयी सविस्तर विवेचन केलं. तर अध्यक्ष देशमुख यांनी सांगितलं की पत्रकार संरक्षण कायदा झाला पण अंमलबजावणी नाही हे दुर्दैव आहे. पत्रकारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही, फक्त मात्र प्रसिद्धी हवी आहे. महाराष्ट्रामध्ये पाटण असेल, वडवणी असेल, अक्कलकोट असेल, पालघर असेल, नागपूर असेल, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये गेली 8 वर्ष आपण हा सत्कार सोहळा पुरस्कार संकलन सोहळा करतो आहोत. आज गंगाखेडमध्ये करतो आहोत. गंगाखेडमध्ये ऊन आहे, गंगाखेड दूर आहे, त्या सगळ्या कुठली सबब न सांगता कुठे नाही सावंतवाडी पासून ते नरखेडापर्यंत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पत्रकार येथे आज उपस्थित आलेले मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि ज्या पत्रकार संघांना पुरस्कार मिळाले त्या पत्रकार संघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे याची जाणीव आपण ठेवायची आहे. पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून मला चांगल्या कामाची अपेक्षा आहे. याच्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण समाजासाठी काम करत असतो परंतु एवढे दिवस विलासपुढे आपण आपल्याकडे दुर्लक्ष करत होतो की आणि समाजाची देखील अपेक्षा असते की सामना पिक्चर मधले जे निळकुले आहेत त्या अवस्थेतच आज पत्रकार असले पाहिजेत. पत्रकारांनी शबनम गाड्या घातली पाहिजे, सायकलवर फिरलं पाहिजे. जर मी मध्यंतरी एक पत्रकारांच्या प्रश्नाबद्दल तरी समाज पत्रकारांच्या बाजूला बोलतोय. माझ्याशी विलासजी सांगितल्याप्रमाणे आज सरकार आपल्या बरोबर नाही, सरकार आम्हाला भेटतच नाही. गेले 2 वर्ष आम्हाला मुख्यमंत्री भेटलेले नाहीत. आमचे अनेक प्रश्न आहेत प्रलंबित, त्या प्रश्नांसाठी वारंवार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली, आम्हाला भेटायचं म्हणून सांगितलं. 2 वर्ष आम्हाला ते भेटतच नाही. प्रश्न मांडायचे कोणाकडे? समाज आमच्या बरोबर नाहीये. गंगाखेडमधला एखादा पत्रकारावर हल्ला झालाय, चाकूरच्या पत्रकारावर हल्ला झालाय, आमच्या माझेगावच्या पत्रकारावर हल्ला झालाय आणि त्याच्या निषेधार्थ गाव बंद झालं असं कधी ऐकलं तुम्ही? ते आपल्या बरोबर नाही, समाज आपल्या बरोबर नाही आणि आपले मालक देखील आपल्या बरोबर नाही. मगाशी खंडेलवालचं नाही तर आपल्याला वाढी कुठे नाही. मला तर नेहमी असं वाटतं की आपली अवस्था शेतकऱ्यापेक्षा वेगळी नाही. शेतकऱ्याला जसं कुणी वाढी नाही, नेतृत्व नाही, शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. ही सगळी परिस्थिती बदलली पाहिजे. आता मालकांचा मगाशी विषय निघाला तर मालकांना काही घेणं देणं नाही तुमच्या प्रश्नांबद्दल. म्हणजे वर्तमानपत्रांच्या कागदाच्या किमती वाढल्या, वर्तमानपत्राच्या साईच्या किमती वाढल्या, गावाला आमच्या किंमत वाढू शकत नाही कारण त्याचा पेपर चांगला नाही. अशी सगळी परिस्थिती असताना सरकारचं आपल्याकडे लक्ष नाही आणि वारंवार आम्ही सरकारला सांगतो की छोटी वर्तमानपत्र जगली पाहिजे तर सरकारला त्याची काही घेणं देणं नाही. इतिहास हा आहे, हा समाज बदलण्याच्या साठी, समाजातल्या अनेक रूढी परंपरांच्या साठी, या देशाला दिशा देण्याच्या साठी या लेखणीनं अतिशय महत्वाचं काम केलंय. या लेखणीनं स्वतःवर हल्ले केले, या लेखणीनं स्वतःचे प्राण सुद्धा दिले. त्यामुळे पत्रकारितेचा इतिहास आम्हाला माहीत असताना सांगत असताना आमचे आदर्श कोण आहे? वयाच्या 23 वर्षी फासावरती जाणारा
एक क्रांतिकारक भगत सिंह, एक पत्रकार लोकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारा पत्रकार म्हणजे भगत सिंग। त्या भगत सिंगचे वारसदार आले आहोत। हा इतिहास आम्हाला माहितीये का? त्या इतिहासाच्या मार्गाने चालूयेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटना दिली, एक पत्रकार। या प्रसंगी आमदार रोहित पवार, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मुख्याधिकारी दंडवते, सहायक निबंधक देवीदास गोडचरे, दुय्यम निबंधक मनोज पाटेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कांबळे, भूमी अभिलेखचे जगताप, कृषी अधिकारी सुपेकर, प्राध्यापक मधुकर राळेभात, माजी कृषी अधिकारी बिरंगळ, अजर काजी आदींनी अभिनंदन केलं। न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर, एसना मीडिया, जामखेड।